गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी दीपक वर्जे युनिव्हर्सल फाउंडेशनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज जस्ट चर्चा करण्यासाठी लाईव्ह आलेलो आहे. मागील 2 वर्षापासून जर आपण कोरोनाची परिस्थिती पाहिली तर त्या सर्व परिस्थितीमध्ये स्पर्धा परीक्षार्थी म्हणजे जेवढे स्पर्धा परीक्षक म्हणजे परीक्षेसाठी तयारी करत होते, खूप चांगला अभ्यास होता, परंतु मध्यंतरीच्या 2 वर्षाच्या काळामध्ये त्यांची जी परवड झाली आणि अभ्यास नाही, लायब्ररी नाही, बुक्स शहरात राहिलेले, आपण गावी निघून गेलेलो, बरेच लोक घरी गेलेले, अशा सगळ्या परिस्थितींना सामोरे जावं लागलं आणि त्यामुळे अभ्यासामध्ये पाहिजे ती गती जी आहे ती गती विद्यार्थ्यांची कमी झाली असं म्हणता येईल, रिव्हिजन कमी झाली असंही म्हणता येईल. या सगळ्यांचा विचार करता सध्या 2 महत्त्वाच्या परीक्षा ज्या आहेत त्या आयोगाने डिक्लेअर केलेल्या आहेत. एक म्हणजे 2 जानेवारी या दिवशी होणार आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2021. 21ची परीक्षा आहे 22 होणार आहे आणि जी 26 फेब्रुवारी या दिवशी होणार आहे संयुक्त पूर्वपरीक्षा PSI STI ASO. अशा 2 परीक्षा ज्या आहेत त्या आयोगाने डिक्लेअर केलेल्या आहेत. 2021च्या त्या परीक्षा आहे 22 होत आहे आणि ह्या परीक्षांचा म्हणजे बऱ्याच मुलांनी असा अंदाज केलेला नव्हता की त्या इतक्या झटपट घेतल्या जातील आणि कदाचित त्याच्यात उशीर पण होऊ शकतो. बऱ्याच लोकांचे अंदाज होते की मार्च एप्रिल अशा पद्धतीने त्या एक्झाम्स होतील अशी शक्यता होती, परंतु आयोगाने ह्यावेळेस थोड्या अर्ली त्या एक्झाम्स घेण्याचा विचार जो आहे तो केला आणि 2 जानेवारी 2022 आणि 26 फेब्रुवारी 2022 अनुक्रमे राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा जे आहे ते घेण्याचं निश्चित झालं आणि त्याच्या संदर्भात अनेक मुलांनी फॉर्म पण भरले असतील. संपूर्ण महाराष्ट्रामधून अनेक विद्यार्थी जे आहे ह्या परीक्षांना बसत असतात. या सर्वांचा विचार करता युनिव्हर्सल फाउंडेशनने असा विचार केला की आपण ह्या क्षेत्रामध्ये मागील 10 वर्षापासून कार्य करत आहोत. 2009 युनिव्हर्सल फाउंडेशन जे आहे स्पर्धा परीक्षांसाठी नाशिकमध्ये काम करत आहे आणि मागील अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांसोबत असणारे आमचे ऋणानुबंध आणि असणारे संबंध टिकवण्यासाठी किंवा मग आपण असं म्हणूया की मुलांना बुस्टिंग देण्यासाठी, मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी, म्हणजे फक्त एक अँगल फक्त क्लास रन करायचा आणि विद्यार्थी येतात निघून जातात असा विचार न करता युनिव्हर्सल फाउंडेशनने या सगळ्या जुन्या विद्यार्थ्यांसाठी आणि महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी, फक्त युनिव्हर्सलचेच माजी विद्यार्थी असं नाही, आत्ताचे विद्यार्थी असतील किंवा नाशिक जिल्ह्यातले विद्यार्थी असतील अथवा महाराष्ट्रातील कोणताही विद्यार्थी असेल, आपण असं म्हणूया की गडचिरोली, भंडारा, गोंदिया, विदर्भातील विद्यार्थी असेल, शेतकऱ्यांची मुलं असतील जे की 2-3 वर्ष अभ्यास करत होती, आता घरच्यांनी त्यांना म्हणजे कुठेतरी असं म्हटलं असेल की आता तुम्ही काहीतरी कमवलं पाहिजे, घरचे पैसे पण कमी झाले असतील, या सगळ्यांचा विचार करता युनिव्हर्सल फाउंडेशनने एक अनोखा उपक्रम जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रासाठी चालू केलेला आहे. युनिव्हर्सल फाउंडेशनचं ॲप जे आहे, युनिव्हर्सल फाउंडेशन याच नावाने आहे ते ॲप. हे ॲप तुम्ही प्लेस्टोरवरून डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की तिथे आपण काही कोर्सेस जे आहेत ते लॉन्च केलेले आहेत. राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी एक अत्यंत कमी दरामध्ये म्हणजे फक्त 499 रुपयामध्ये 60 दिवसांचा विशेष कोर्स जो आहे तो आयोजित केलेला आहे. 60 दिवसांचा 60 डेज 499 ओनली. मग तुम्ही विचार करा इतक्या कमी दरामध्ये आम्ही का करतोय, तर विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रिव्हिजन करता आली पाहिजे आणि मागील काही वर्षां म्हणजे 2-3 वर्षापासून जी त्यांची परवड झालेली आहे तिच्यामध्ये त्यांना कुठेतरी रिलीफ भेटावा यासाठी जो आहे तो उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. डेली आमचे त्या संदर्भात जे आहे लेक्चर्स चालू झालेले, 31 ऑक्टोबर जे आहे या तारखेपासून आमचे लेक्चर्स लाईव्ह लेक्चर्स चालू झालेले आहे. बऱ्याच मुलांच्या मनामध्ये हा संभ्रम आहे की हे खरंच इतक्या कमी दरात इतकं सर्व देत आहे का, तर तुम्ही ॲपवरती गेल्यानंतर तिथे तुम्हाला दिसेल सगळे व्हिडिओज जे आहे ते बघण्यासाठी तुम्हाला ठेवलेले आहेत. अर्थात काही व्हिडिओज लॉक पण आहेत, तुम्हाला कोर्स बाय केल्यानंतर ते तिथे मिळणार आहेत. आणि इतकंच नाही मित्रांनो, तर 10 GS च्या टेस्ट आणि 10 CSAT च्या टेस्ट जे आहे त्यासुद्धा आपण त्या ह्या छोट्याशा कोर्समध्ये जे आहे म्हणजे अत्यंत कमी दरामध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय. याच्यात युनिव्हर्सलचा फायदा काय आहे किंवा कशासाठी युनिव्हर्सल करतंय हा विचार जर बाजूला ठेवला, फक्त हा विचार केला की 60 दिवसांमध्ये आपण जे घरी करणार होतो ज्याच्यामध्ये कदाचित आपल्याला
कोणत्या डिरेक्शनने करायचं, प्रश्न कशा अँगलने विचारले जातात, कोणता अँगल आता पुढच्या 60 दिवसांमध्ये राज्यसेवेसाठी ठेवला पाहिजे याचा विचार करून आपण कदाचित अभ्यास केला नसता, तो जर तुम्ही आमच्या सोबत राहून जर करत असाल आणि डेली 5 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपासून ते 8 वाजेपर्यंत डेली तुमच्यासाठी लाईव्ह लेक्चर्स जे चालू झालेले आहेत, त्या लाईव्ह लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्ही जर आमच्यासोबत कनेक्ट झाला तर तुमच्या अभ्यासामध्ये एक प्रॉपर गती येण्यासाठी हे खूप महत्वाची एक बाब जी आहे तुमच्यासाठी होणार आहे. याच पद्धतीने म्हणजे जसं आम्ही राज्यसेवेचं चालू केलेलं आहे त्याच पद्धतीने पीएसआय एसटी एएसओ या पदांसाठी म्हणजे संयुक्त पूर्वपरीक्षा कंबाईन एक्झाम आपण जिला म्हणतो त्या परीक्षेसाठी सुद्धा अत्यंत कष्ट अनेक वर्षापासून म्हणजे साधारणतः 2 ते 3 वर्षापासून मुलं करतायत आणि त्या कष्टांना त्यांच्या त्या म्हणजे एक आपण असं म्हणतो ना की तुम्ही कोणती एक्झाम द्या, राज्यसेवा असेल, पीएसआय एसटी असेल किंवा कोणती एक्झाम असेल, शेवटचे जे 2 ते 3 महिने असतात किंवा शेवटचे 1-1.5 महिना जो असतो तो हायली इम्पॉर्टंट, खूप महत्वाचा असतो. कारण त्याच्यामध्ये आपण जितका जोर लावतो, जितकं रिव्हिजन करतो, त्या रिव्हिजनचा फायदा तुम्हाला त्या परीक्षेमध्ये होत असतो. म्हणजे तुम्ही वर्षभर काय अभ्यास केलाय, 2 वर्ष काय अभ्यास केलाय हे मॅटर नाही करत, तुम्ही शेवटचे 2 महिने नक्की काय अभ्यास केला, कशा पद्धतीने अभ्यास केला याचा जर तुम्ही म्हणजे ते रिव्हिजन जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला 100% त्याचा फायदा होत असतो. जसं की मित्रांनो एक उदाहरण आपण घेऊया, ज्यावेळेस तुम्ही आता तुम्ही महाराष्ट्रातले विद्यार्थी आहात त्याच्यामुळे तुम्हाला हे 100% माहिती असेल की आपण दूध आटवण्याचा कार्यक्रम करतो, दूध आटवताना सुरुवातीला कमी हलवावं लागतं बरोबर, ज्यावेळेस ते आटायला लागतं त्यावेळेस खूप जास्त हलवायला लागतं, म्हणजे ते आटतंय ना त्यावेळेस खूप जास्त हलवल्यानंतर ते परिपक्व व्यवस्थित दूध जे आहे ते आटलं जातं. सेम केसमध्ये आपल्या अभ्यासाचं पण आहे, ज्यावेळेस आपल्याला शेवटचा 1 महिना किंवा 1.5 महिना राहिला असता, 80-90 दिवस आपल्याकडे राहिले असतात, त्यावेळेस आपल्याला मित्रांनो खूप डिटेलमध्ये रिव्हिजन एकदम व्यवस्थित जे आहे ते करावे लागते, फास्टमध्ये करावे लागते आणि बऱ्याच वेळेस आपल्याकडून बरेच टॉपिक जे आहेत ते मिस होत असतात, सुटत असतात. मग या सगळ्यांचा विचार करून युनिव्हर्सल फाउंडेशनने जे आहे तुमच्यासाठी संयुक्त पूर्वपरीक्षा, राज्यसेवा पूर्वपरीक्षा या दोघांचा एक कोर्स जो आहे तो अत्यंत कमी दरामध्ये उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी आम्ही 100 दिवस तुम्ही इतर ठिकाणी काय चालतं कुठे काय चालतं याच्याशी काय आपल्याला त्याच्यावरती मी काही बोलणार नाही, परंतु तुम्ही बाहेर जर बाजारात जर फिरलात तर तुम्ही ह्याच 100 दिवसाचे किंवा 80 दिवसांचे साधारणतः 5-10 हजार रुपये मोजतात. आम्ही 100 दिवसांचा संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी असणारा कोर्स फक्त, आकडा व्यवस्थित लक्षात घ्या, फक्त 249 रुपीज मध्ये ठेवलेला आहे. इतकंच नाही मित्रांनो, आता ही जी अनाउन्समेंट आहे ही सर्वात मोठी आहे. आम्ही इतक्या कमी दरात हा कोर्स लॉन्च केलेला आहे किंवा आम्ही चालू केलेले आहे ते दोन्ही कोर्सेस, परंतु याच्यात अजून एक महत्वाची बाब अशी आहे की आम्ही ज्या टेस्ट घेणार आहे त्याच्यामध्ये राज्यसेवेसाठी 10 टेस्ट जीएसच्या, 10 टेस्ट सीसॅटच्या बरोबर, आणि त्यानंतर संयुक्त पूर्वपरीक्षेसाठी 10 टेस्ट घेतले जाणार आहे. या संयुक्त पूर्वपरीक्षेच्या टेस्ट आपण 2 मिनिटं बाजू ठेवूया. ज्या राज्यसेवेच्या टेस्ट आहे मित्रांनो याच्यामध्ये जीएस आणि सीसॅट याच्या जे टेस्ट तुमच्या घेतल्या जाणार आहे याच्यामध्ये महाराष्ट्रात जो टॉपर येईल, महाराष्ट्रात जो पहिला असेल त्याला युनिव्हर्सल फाउंडेशन मार्फत 11,000 रुपयांचं बक्षीस जे आहे त्याला दिलं जाणार आहे. 11,000 रुपये कॅश स्वरूपात जे आहे त्याला तरी काही मिळणार आहे. हे सुद्धा कशासाठी युनिव्हर्सल फाउंडेशन करतंय, तर एखादा असा होतकुरू मुलगा असेल परंतु त्याची आर्थिक परिस्थिती फार वाईट असेल, वाईट म्हणजे आता मला माहित नाही त्याची परिस्थिती कशी असेल, पण एक आपण म्हणूया की सर्वसाधारण परिस्थितीमधून तो आलेला असेल आणि अशा विद्यार्थ्याला म्हणजे कुठेतरी हेल्प व्हावी, त्याच्या करिअरमध्ये त्याने सक्सेस मिळवावा यासाठी त्याला काही आर्थिक त्याच्या नीड ज्या आहेत त्या भागवल्या जाव्यात, याच्यासाठी म्हणजे 10 टेस्ट जीएस, 10 टेस्ट सीसॅट, दोन्हींच्या मिळून 10 टेस्ट म्हणजे 10 सीसॅट आणि 10 जीएस म्हणजे टोटल 10 वेळेस त्या टेस्ट होतील. 2-2 तासाच्या त्या टेस्ट असणार आहेत. सीसॅट जसं तुमचं राज्यसेवेचं टायमिंग असं त्याच पद्धतीने टायमिंग आपण ठेवलेलं आहे आणि त्या प्रत्येक टेस्टमध्ये म्हणजे जीएस सीसॅटच्या दोन्ही मिळून एक टेस्ट आपण जर पकडली तर त्या दोन्ही मिळून जो टॉपर असेल त्या टॉपरला संपूर्ण महाराष्ट्रातलो कुठलाही असू शकतो, अगदी नंदुरबारपासून गडचिरोलीपर्यंत कोणत्याही जिल्ह्यातला कुठल्याही तालुक्यामधला कुठल्याही गावातला विद्यार्थी तो असू शकतो आणि त्याला 11,000 रुपये जे आहे ते टेस्टमध्ये दिले जाणार आहे. त्या टेस्टसाठी 11,000 रुपये. आणि मित्रांनो हेही लक्षात घ्या की याच्यामध्ये आम्ही म्हणजे त्या टॉपरला जे पैसे ट्रान्सफर करणार आहोत किंवा ज्या पद्धतीने आम्ही ट्रान्सपरन्सी तुमच्यासोबत ठेवणार आहोत
ऍपवरती त्या मुलाचा फोटो लागेल, त्या मुलाचे मार्क्स लागतील, ते सुद्धा तुम्हाला दिसतील की कोणता मुलगा टॉपर आलेला होता आणि कोणत्या मुलाला मार्क्स मिळाले. अर्थात इतकंच नाही तर तुम्हाला किती मार्क्स मिळाले, तुमचे किती मार्क्स होते हे सुद्धा तुम्हाला त्याच ठिकाणी लगेच कॅल्क्युलेशन करून, जसं निगेटिव्ह मार्किंग वगैरे जसं राज्यसेवेमध्ये आहे त्याच पद्धतीने जे आहे ते केलं जाणार आहे, हेही लक्षात घ्या. याच पद्धतीने आता आपण पीएसआय एसटीआय एएसओच्या त्या टेस्टकडे येऊया. 10 टेस्ट ज्या आम्ही घेतो आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही प्राईस ठेवलेली आहे. अर्थात राज्यसेवेसाठी प्राईस जास्त आहे आणि पीएसआय एसटीआय साठी प्राईस जी आहे ती आपण 50% कमी केलेली आहे. म्हणजे जो टॉपर असेल त्याला 5,000 रुपये जे आहे या आमच्या संस्थेमार्फत युनिव्हर्सल फाउंडेशन मार्फत जे आहे ते त्या कंबाईनच्या परीक्षेमध्ये आमच्या क्लासच्या टेस्टमध्ये महाराष्ट्रातला जो टॉपर असेल त्याला दरेकाने दिले जाणार. म्हणजे राज्यसेवेसाठी टॉपर असणारा 11,000 रुपये कमवू शकतो आणि पीएसआय एसटीआय मध्ये टॉपर असणारा 5,000 रुपये कमवू शकतो. हे त्याच्या म्हणजे जर त्याने 10 टेस्ट मध्ये जर तो टॉपर आला तर साधारणतः मित्रांनो हा आकडा थोडा तुम्हाला म्हणजे मोठाही वाटू शकतो, पण साधारणतः एखादा विद्यार्थी ह्या पुढच्या 60 दिवसांमध्ये 1,00,000 रुपये जे आहे ते कमवू शकतो. कारण आम्ही 10 टेस्ट साठी जे आहे ते 11,000 रुपयेचं बक्षीस जे ठेवलेलं आहे. 1,00,000 रुपये म्हणजे त्या विद्यार्थ्याला पुढील म्हणजे त्याची मेन्स असेल, त्याच्यानंतर त्याचा इंटरव्ह्यू असेल, तिथपर्यंतचा पूर्ण खर्च जो आहे त्या विद्यार्थ्यांचा ह्या कोर्सच्या माध्यमातून या फायद्यातून त्यांना मिळू शकतो. आणि म्हणून मी आज लाईव्ह येण्याचं कारण तेच की बऱ्याच मुलांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की यांनी हा कोर्स नक्की इतक्या स्वस्तात ठेवलेला आहे, खरंच हे लेक्चर्स घेणार आहेत का, की फसवलं जात आहे, असं काही आहे का. कारण बऱ्याच वेळेस आपल्याला अशा काही गोष्टी घडलेल्या असतात आयुष्यात की काही ठिकाणी आपण फसलं गेलेलो असतो, म्हणजे कमी पैसे म्हणून आपण भरून देतो आणि नंतर काही होतच नाही. परंतु मी ही तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्ही ऍपवरती जर गेला, युनिव्हर्सल फाउंडेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा, त्या ऍपवरती जर तुम्ही गेला त्या ऍपवरती तुम्हाला लेक्चर्स दिसतील. तिथे काही आम्ही डेमो लेक्चर्स ठेवले, डेमो टेस्ट पण आहे जी आमची लास्ट वीकमध्ये झाली, डेमो टेस्ट पण आहे. आम्ही डेमो टेस्ट पण देणार आहोत आणि प्लस म्हणजे रेग्युलर टेस्ट सिरीज पण घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये प्रत्येक टेस्टमध्ये जी जीएस आणि सीसेटची दोन्ही मिळून जे असणार आहे साधारणतः 400 मार्कचा तो पार्ट असणार आहे. त्याच्यापैकी जो टॉपर असेल तो 11,000 रुपये 100 रुपये म्हणजे 100% कमवू शकतो आणि त्याला ऑनलाईन पद्धतीने जे आहे ते पैसे सेंड केले जाणार आहे ऑनलाईन पद्धतीने. म्हणजे मी सांगितलंच की तो गडचिरोलीचा पण असू शकतो, तो नंदुरबारचा पण असू शकतो, नाशिकचा पण असू शकतो, तो नगरचा पण असू शकतो, तो पुण्याचा पण असू शकतो, कोणत्याही जिल्ह्यामधून रत्नागिरीचा असू शकतो, सिंधुदुर्गचा असू शकतो, कोणत्याही जिल्ह्यातला विद्यार्थी असेल त्याला ऑनलाईन पद्धतीने जे आहे त्याच्या बँक अकाउंटमध्ये आम्ही ही अमाऊंट जी आहे ती जमा करणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं मित्रांनो की हा कोर्स जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत गेला पाहिजे, जास्तीत जास्त लोक याच्यामध्ये पार्टिसिपेट झाले पाहिजे. राज्यसेवा असेल, पीएसआय एसटीआय एएसओ असेल, अत्यंत कमी दरामध्ये. मी परत एकदा सांगतो की जी संयुक्त पूर्वपरीक्षा जी आहे ती संयुक्त पूर्वपरीक्षा ही फक्त 249 इतकेच आपण त्याच्यामध्ये चार्जेस घेतो आहे. 249 डेली 2 तास लेक्चर चालणार, 15 तारखेपासून कोर्स चालू होतोय. आपण 90% डिस्काउंट दिलेलं आहे. अदरवाईज कोर्सची फीस जी आहे ती 2400 रुपये आहे, पण आपण डिस्काउंट करून जी आहे ती इतकी कमी केलेली आहे. आणि ती जी आहे 15 तारखेनंतर ती अमाऊंट पण वाढू शकते, कारण त्याच्यावरचा डिस्काउंट जो आहे तो कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे सध्या 15 तारखेपर्यंत जो आहे तो तुम्हाला डिस्काउंट दिला जातोय. या कमी डिस्काउंटमध्ये डेली 2 तास लेक्चर, सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत लेक्चर्स होतील आणि शनिवारी टेस्ट होत जातील पीएसआय एसटीआय एएसओच्या. आणि राज्यसेवेचं जे चालू झालेलं आहे आपलं राज्यसेवेचा कोर्स जो आहे त्याचा डिस्काउंटची जी एक लिमिट होती किंवा वेळ होती ती आता संपलेली आहे, परंतु तरी आम्ही पुढील 2 दिवसांसाठी जो आहे तो डिस्काउंट कंटिन्यू ठेवत आहे. त्या कोर्सची फीस 1,000 रुपये म्हणजे 999 रुपये आहे, परंतु ती डिस्काउंट करून 499 केलेली आहे. पुढच्या 2 दिवसांमध्ये अजून संधी आहे तो कोर्स बाय करण्यासाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला डेली 3 तास लेक्चर चालतात, ते लेक्चर चालू आहे. मागच्या आठवड्यापासून लेक्चर जे आहे ते कंटिन्यू होत आहेत आणि ते जे आहे सोमवारपासून ते शनिवारपर्यंत लेक्चर्स होतात. आणि रविवारी जी आहे ती राज्यसेवेची टेस्ट जी आहे ती सीसेट आणि जीएस. म्हणजे आता परवा येत्या रविवारी तुमची पहिली टेस्ट जी आहे ती प्राईजची टेस्ट जी आहे ती होणार आहे. त्याच्यामध्ये जीएस आणि सीसेट दोन्ही असणार आहे, तर याचा नक्कीच तुम्ही लाभ घ्यावा. आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या सोबत अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना, सर्वांना या कोर्सबद्दल जास्तीत जास्त इन्फॉर्म करावं. तुमच्यासोबत तुमच्या मित्रांचाही फायदा होईल आणि सर्वांचा फायदा होईल. हा एक सोशल उपक्रम, सामाजिक सेवा म्हणून त्या ठिकाणी युनिव्हर्सल फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम केलं जात आहे. ऍप तुम्ही आजच डाउनलोड करा, युनिव्हर्सल फाउंडेशन हे ऍपचं नाव आहे. आणि ऍपवरती तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त जर इतर कोर्सेस जॉईन करायचे आहे
तर ते कोर्सेस पण असणार आहेत, जसं की मराठी व्याकरण असेल, सीसॅट असेल, फक्त सीसॅट जर एखाद्याला करायचं असेल, यूपीएससी साठी असेल, एमपीएससी साठी असेल, युपीएससीच्या सर्व नोट्स त्या ठिकाणी अवेलेबल आहे, त्या मंथली मॅगझिन्स वगैरे, मंथली टेस्ट वगैरे सगळं युपीएससीचं मटेरियल त्याच्यामध्ये आम्ही अवेलेबल केलेलं आहे ऍपमध्ये, ते पण तुम्ही म्हणजे तुम्हाला इच्छा असेल तर बाय करू शकता. एनडीए असेल, सीडीएस असेल, याचे कोर्सेस सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेले आहे, ते पण तुम्ही त्या ठिकाणी जर तुम्हाला तिकडे इंटरेस्ट असेल तर परचेस करू शकता. हे सगळं मटेरियल जे आहे ते अत्यंत कमी दरामध्ये महाराष्ट्रात नव्हे, मला असं वाटतं की कदाचित हे स्टेटमेंट माझं खूप अतिशयोक्ती होऊ शकतं असं तुम्हाला वाटेल, परंतु ही रियालिटी की महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतात सर्वात कमी दरामध्ये, सर्वात कमी दरामध्ये राज्यसेवा आणि पीएसआय एसटी एएसओचा इतका मोठा कोर्स जो आहे तो युनिव्हर्सल फाउंडेशनच्या माध्यमातून राबवला जातोय आणि तुम्ही त्याचा नक्कीच लाभ घ्यावा, यासाठीच मी आज जे आहे तुमच्यासोबत लाईव्ह आलो. मित्रांनो, तुमचे कोणतेही सजेशन असतील, आम्हाला काही सूचना असतील, तर तुम्ही नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवत जा, आम्ही त्याच्यावरती काम करत जाऊ आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ कसा होईल. ग्रामीण भागातले विद्यार्थी सध्या इतक्या मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे, त्या संप करणाऱ्यांची मुलं असतील, अत्यंत वाईट परिस्थिती आहे एसटी कर्मचाऱ्यांची, त्यांना आपण खरोखर सपोर्ट केला पाहिजे आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजे. अर्थात तो राजकीय मुद्दा आहे, परंतु मी तरी एक सांगेल की त्यांच्या मुलांसाठी असेल, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी असेल, कामगार लोकांच्या मुलांसाठी असेल, ग्रामीण भागातल्या मुलांसाठी असेल, शहरी भागातल्या मुलांसाठी असेल, सगळ्या मुलांसाठी अत्यंत कमी दरात जो आहे तो हा कोर्स आपला चालू झालेला आहे. तुम्ही नक्कीच या कोर्सचा लाभ घ्यावा ही तुम्हाला विनंती तर मी करणार नाही, कारण ती तुमची इच्छा असेल, परंतु मी तुम्हाला सांगेल की तुम्ही हे करायला काही हरकत नाही. ओके, थँक्यू व्हेरी मच डिअर फ्रेंड्स, थँक्यू.